ओके ठीक कसं काय पाहणार म्हणजे खरं म्हणजे बॉलिवूडने याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री जी आपली आहे हिंदीच नाही तर प्रादेशिकसुद्धा जर खरोखर काही याच्यामध्ये तपास करायचा असेल तर काय अधिकार आहे तपास करण्याचा. पण फक्त जे कलाकार जे दिग्दर्शक हे शेतकऱ्यांना पाठिंबा देतात किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देतात, व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची गळचेपी होते म्हणून बोलतात, समाज माध्यमांवर व्यक्त होतात, अशाच काही मोजक्या कलाकारांवर जर अशा प्रकारे धाडी पडत असतील तर लोकांच्या मनात शंका आणि संशयाला जागा आहे आणि ती चर्चा सुरू आहे. पण प्रत्येकजण हा दडपणाखाली आहे आणि ते दडपण न बोलण्याचा गप्प रहा अशा पद्धतीचा खरं म्हणजे तापसी पन्नू असेल किंवा अनुराग कश्यप असतील अन्य दोन लोक आहेत त्यांच्यावरती इन्कम टॅक्सने धाडे घातले असतील. याचा अर्थ असा आहे का संपूर्ण सिनेसृष्टी आणि बॉलिवूड ज्यांच्यावर सतत कधी अंडरवर्ल्डचा पैसा त्यात आल्याची चर्चा होती, कधी काळा पैसा त्यात खळखळतो अशी चर्चा होती, अशा अनेक चर्चा होत्या. ते चुकीचं आहे. मी चुकीचं यासाठी म्हणतो आहे कारण या फिल्म उद्योगाचा पाया एका मराठी माणसानं घातला, त्यांचं नाव दादासाहेब फाळके. आणि दादासाहेब फाळक्यांनी ज्या इंडस्ट्रीचा उद्योगाचा पाया घातला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला थारा असू नये. आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेली आहे तेव्हा सर्वप्रथम अनेकदा मी पाहिलं आहे सिने उद्योगातील अनेक प्रमुख लोकांनी आवाज उठवला आहे. अनेक आहे, मग ते बलराज सहाणे असतील किंवा अन्य कोणी असतील, प्रत्येकाने. आणि आता जर कोणी या संदर्भात काय बोलत असतील तर त्यांना अशा प्रकारे गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवू नये, चौकशी जरूर व्हावी जर कोणी काय चुकीचं केलं असेल, पण ही पद्धत नाही. डरने की बात नाही आहे. क्यों डर रहे, का घाबरताय? असा आहे की हा देश आहे लोकशाही प्रधान देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गानं या देशाचं नेतृत्व करत आहेत. या देशातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निवडणूक, प्रत्येक निर्णय हा आजही लोकशाही मार्गाने घेतला जातो आहे. त्याच्यामुळे देशात लोकशाही आहे असं मी मानतो. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने कोणी हुकूमशाहीचा मार्ग स्वीकारला असेल तरी लोकशाही आहे. क्या आहे देखिए, रेड हो सकती है इस देश में. ये जो सेंट्रल इन्वेस्टिगेटिव एजेंसी है, चाहे ईडी हो, चाहे इनकम टैक्स हो या चाहे सीबीआई हो, उनको पूरा अधिकार है अगर उनके पास कोई जानकारी है तो जांच करने. लेकिन अब बार बार ये देखने को मिल रहा है कि जो सरकार के खिलाफ बोल रहे हैं या कोई राजनीतिक मत व्यक्त कर रहा है उनके खिलाफ इस प्रकार की रेड्स हो रही. हम भी उसे गुजर चुके हैं. जो विरोधक है, विरोधी पार्टी है, उनके नेता और अभी ये कलाकार है, ये कलाकार है. मैं तो कहूँगा पूरी बॉलीवुड नहीं तो इस देश की पूरी फिल्म इंडस्ट्री, चाहे रीजनल हो या चाहे बॉलीवुड हो, कोई भी हो, एक साथ डंड कर खड़े रहकर ये लोगों के साथ खड़े रहने चाहिए और आवाज़ उठाना चाहिए. ये काम सिर्फ अनुभव सिन्हा करेंगे या अनुराग कश्यप करेंगे या तापसी पन्नू करेंगे, नहीं, ये सबकी जिम्मेदारी है. एक साथ आइए, आवाज़ उठाइए. किसानों के समर्थन में, जहाँ किसानों का समर्थन में जिसने भी बात की है और ट्वीट किया है या सोशल मीडिया पर व्यक्त हुई है वो आज गुनहगार या अपराधी माने जाते हैं और उनको ईडी, इनकम टैक्स
या और एजेंसी का सामना करना पड़ता है। ये लोकतंत्र का कौन सा घिनौना चेहरा है मुझे मालूम नहीं। तो मतलब किसी भी तरह से अगर सरकार के देखिए ये हो सकता बोला जाए। नहीं नहीं देखिए अगर अगर आप डट कर खड़े रहेंगे मुझे लगता है किसी की हिम्मत नहीं हो। आपको आवाज़ उठाना चाहिए, आपका जो फ्रीडम है उसके लिए आपको झगड़ना होगा। मुझे आश्चर्य है कि इस फिल्म इंडस्ट्री में 101 बड़े दिग्गज हैं जो हमेशा अपनी बात खुलकर सामने रखते हैं, वह चुप क्यों है?